द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. जेसिंगपूर गरफोडीतील अल्पवयीनसह 5 जण ताब्यात. शहरातील श्रेयस राजेंद्र माने यांचे 2 दिवसापूर्वी घरफोडून चोरी झाली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र बस्के यांनी तातडीनं या घरफोडीसह आणखी एक घरफोडी गुन्हे शोध पथकाकडून उघडकीस आणली. यातील मारुती व्यंकप्पा चव्हाण वय 29, नांदी नाका धरणगुत्ती, अरमान अजीज बैरागदार वय 21, राणाउदगाव, असलम दस्तगीर नदाफ व 21 व सुभान रियाज रोहिले व 21 दोघे राहणार जयसिंगपूर. वालपोईन अशा 5 जणांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन 71,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चोरीतील मोटरसायकल व मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्यांना मंगळवारी 30 रोजी येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर उभं केलं असता चौघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट सूर्यकांत मिर्जे यांनी युक्तिवाद केला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, अजित पाटील, सहाय्यक फौजदार सोमनाथ चळचूक, स्मिता कांबळे, अंजू बन्ने व रोहित यांचा समावेश होता. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.